लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा आरोप करत अण्णा हजारे आज राळेगण सिद्धीत उपोषण करत आहेत. अण्णांची समजूत घालण्यासाठी गिरीश महाजन राळेगण सिद्धीकडे निघालेत, मात्र त्यांनी राळेगणमध्ये येऊ नये असा निरोप अण्णांनी महाजन यांच्यासाठी पाठवला. लोकपाल आणि लोकायुक्ताची मागणी पूर्ण होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच ठेवण्यावर अण्णा ठाम आहेत. शिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची ही अण्णांची मागणी, त्याचसोबत निवडणूक सुधारणांसाठीही अण्णा उपोषण करतात. सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारनं मोठमोठी आश्वासनं दिली, पण सत्तेत आल्यावर या आश्वासनांचा सरकारला विसर पडला असा आरोप अण्णांनी केलाय. पंतप्रधानांना 34 पत्र पाठवूनही काहीही उपयोग झाला नाही असं अण्णा म्हणाल्यात. अण्णांशी यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. लोकपाल, लोकायुक्त तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण सुरू करतायत. आता अण्णा आपल्या बरोबर आहेत स्वतः, त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या आणि त्यांची भूमिका आपण जाणून घेऊयात. अण्णा, तुम्ही उपोषणाला सुरुवात करताय. काल राज्य मंत्रिमंडळानं निर्णय केलेला आहे की लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणण्याचा, मात्र आता माहिती मिळते की फक्त माजी मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत, विद्यमान मुख्यमंत्री नाही आहेत. ही चलाकी आहे सरकारची, तुमचं काय प्रतिक्रिया? नाही, आता त्यांचा जो निर्णय झाला नक्की काय झालं ते पाहिल्याशिवाय कळणार नाही. पण कायदा असा म्हणतो की विद्यमान मुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री कोणाचंही भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेने जर लोकायुक्तांना दिले तर लोकायुक्त सगळ्यांची चौकशी करील असा कायदा म्हणतोय. नुसतं पूर्वमत मुख्यमंत्री असं नाही, देशात हा पहिल्या वेळेला असा माहितीचा अधिकार आल्यामुळं थोडा फरक पडला, पण हा माहितीच्या अधिकाराच्या पुढं पाच पावलं जाणार आहेत आणि करप्शनला ब्रेक लागेल. म्हणजे अण्णा, तुमचं म्हणणं आहे की लोकायुक्त आणि लोकपाल जो कायदा आहे त्याचीच अंमलबजावणी केली जावी? केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त याची कायदे करून अंमलबजावणी केली पाहिजे. अण्णा, आता काल मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांनाही लोकायुक्त नियुक्त करायचं आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कक्षेत आणायचं, त्यानंतरही तुम्ही उपोषणावरती ठाम आहात, उपोषण सुरू ठेवणार आहात, गिरीश महाजन देखील तुम्हाला भेटायला येत आहेत. नाही, तो कॅबिनेट डिसिजन आहे, कायदा कधी होतो विधानसभेत, म्हणून मी त्या सरकारचं अभिनंदन केलं जनतेतर्फे की तुम्ही जे निर्णय घेता त्याबद्दल जनतेमार्फत तुमचं अभिनंदन. पण ज्यावेळेला कायदा होईल त्यावेळेला विश्वास येईल की हा कायदा झाला, आता अंमलबजावणी होईल. कायदा होत नाही तोपर्यंत नुसतं चर्चा करून किंवा नुसतं कॅबिनेटमध्ये डिसिजन करूनही पूर्ण होत नाही. मग तुम्ही गिरीश महाजनांना भेटणार आहात का? नाही, आले तर काय, गिरीश महाजन म्हणजे मंत्री आहे, लोकशाहीमध्ये मंत्री हे व्यक्ती नाही, गिरीश महाजन व्यक्ती नाही, ते मंत्री आहे, त्याला भेट ना करता येणार नाही. पण आधी मी निरोप दिलाय की तुम्ही येऊ नका, तुमच्याने प्रश्न सुटणार नाही, कारण याची चावी नरेंद्र मोदीच्या हातात आहे, ती चावी लावल्याशिवाय कुलूप उघडणार नाही. तुम्ही नसते येणार, आश्वासन देणार, जाणार, येऊ नका असा मी निरोप दिला. लोकायुक्तांचा निर्णय समजा झाला आहे, राज्यात पाल फक्त नियुक्त करायचं. या नरेंद्र मोदी सरकारने बहाणेबाजी केली, जनतेची दिशाभूल केली 5 वर्ष, आणि लोकपाल नियुक्त करण्याचं टाळलं. अशा हे खोटं बोलणाऱ्या सरकारमध्ये जगायचं कशासाठी? अण्णा, तुम्ही दिल्लीतही उपोषण केलेलं होतं, त्यावेळेस काय तुम्हाला आश्वासनं दिली, त्याची पूर्तता झाली आहे का? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुम्ही अनेक 23 मार्च 2018 मला लेखी आश्वासन दिलेत, लेखी पंतप्रधान कार्यालयाने. आजपर्यंत त्याचं पालन झालं नाही, 9 महिने झालं, अजून पालन नाही, म्हणून तर परत उपोषणाला बसायची वेळ आली. पत्रव्यवहार पण केला होता त्यांच्याशी. तुम्ही पत्रव्यवहार पण केलेला आहे, त्याला काय उत्तर? 35 वेळेला पत्र लिहिले नरेंद्र मोदीला, तर उत्तर सुद्धा नाही. एक उत्तर आलं होतं, आपका पत्र मिला. अनेक शेवटचा प्रश्न, मग आता तुम्ही हे उपोषण कधी थांबवणार आहात, म्हणजे काय तुम्हाला सरकारकडनं अपेक्षित आहेत? लेखी आश्वासन हवं आहे की कायद्यातच रूपांतर हवं? दोन गोष्टी आहेत. माझं उपोषण त्यावेळेला थांबेल. एक तर शेतकऱ्यांच्या लोकपाल लोकायुक्ताच्या मागण्या जर पुऱ्या झाल्या तर थांबेल, नाहीतर शरीरात प्राण आहे तोपर्यंत उपोषण चालू राहील.
धन्यवाद अण्णा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, रायगड सिद्धी.